कुणगाड येथील आठवडी बाजार सुतार हॉस्पिटल ते चौकात भरला जातो मात्र याच परिसरात शहरातील मोठी रुग्णालय असून बाजारातील गर्दीमुळे अत्यवस्थ रुग्णांना पोहोचू शकत नाहीत त्यामुळे गुरुवारचा आठवडी बाजार पूर्वीप्रमाणे सरकारी दवाखाना ते बरगीर मशीद पर्यंत हवा अशी मागणी बाजारपेठ परिसरातील व्यापाऱ्यांनी केली आहे तर भालचंद्र चौक सुतार हॉस्पिटल ते सन्मित्र चौकापर्यंत आम्ही बाजार भरवणार असा निर्णय येथील भाजीपाला विक्रेत्यांनी घेतला दरम्यान आठवडी बाजाराकरिता जगाचा पोशिंदा शेतकऱ्यांना स्वतः पिकवलेल्या भाजीपाला विक्रीसाठी कुरुंदवाडच्या बाजारात जागा शोधावी लागते काही ठिकाणी ते शेतकरी रस्त्यावर उभे राहून भाजी विक्री करताना दिसतात त्यामुळे सर्वांना समसमान जागा मिळावी बाजाराला शिस्त लागावी पूर्वीच्या जागी बाजार भरवा अशा अनेक मागण्या कुरुंदवाड पालिका प्रशासनाकडे आल्यानं कुरुंदवाडचा आठवडी बाजाराचा प्रश्न पुन्हा हैरणीवर आला कुरंदवाड संस्थान काळापासून सरकारी दवाखान्यापासून मारुती मंदिर ते बारगीर मशीद या मुख्य बाजारपेठेच्या रस्त्यावर आठवडी बाजार भरत होता या बाजारपेठेत धान्य दुकान कापड दुकान संसार उपयोगी लागणाऱ्या वस्तूंची दुकानं असून प्रत्येक गुरुवारी भाजीपाल्याचा बाजार या पेठेत भरत होता दरम्यान पूर्वीपेक्षा आता बाजार तिपटीनं वाढलाय बाजारात व्यापाऱ्यांची संख्या वाढली आहे त्यामुळे जागा अपुरी पडू लागली दरम्यान पालिकेनं भाजीपाल्याचा बाजार सुतार हॉस्पिटल ते सनमित्र चौकापर्यंत स्थलांतरित केल्यानं बाजारपेठ होस पडू लागली आहे बाजारपेठेतील काही व्यापाऱ्यांनी व्यापार बंद करून परगावी स्थलांतरित व्हावं लागलं त्यामुळे पालिका प्रशासनानं या गोष्टीचा गांभीर्यपूर्वक विचार करावा आणि भाजीपाल्याचा व्यापार पुन्हा बाजारपेठेत स्थलांतरित करावा अशी मागणी केली आहे तर शेतकऱ्यांनी देखील भाजीपाला विक्रीसाठी जागा मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे तर माळभाग सनमित्र चौक येथे भर रस्त्यावर बाजार भरत असल्यानं या मार्गावर वाहतूक ठप्प होते गर्दीत वाहनं अडकून पडल्यानं दोन्ही वाहतूक वाहतूकला होत असल्यानं आजारी रुग्णांना दवाखान्यात जायला पण रस्ता मिळणार त्यामुळे त्याच रस्त्यावरच जीव त्याचा रस्त्यावरच जीव जाण्याची वेळ आली आहे असं येथील नागरिकांनी सांगितलं मराठी एस कुरुंदवाडहून साठी कुरंदवाडहून संदीप आडसूळ